की बीस जानेवारी पासून आमच्या जे आंदोलन मुंबईमध्ये होणार आहेत त्याच्या अगोदर आम्ही सगळं शेतीचे कार्य पूर्ण करू तर हे बरोबर आहे ना दहा वेळी अल्टिमेटम वे देऊन पण जर सरकार गंभीर नाही आहे तर मनोज जरांगे पाटील साहेबांना हे आंदोलन करावं लागेल मनोज जरांगे पाटील साहेबांच्या क्लिअर मत आहे की आम्हाला तुम्ही आरक्षण कसा देणार हे फक्त सांगा सरकार चमणं आहे की आम्ही एक अधिवेशन बोलू अरे जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं तेव्हामध्ये त्या अधिवेशनमध्ये तुम्ही काय केला एक नवीन अधिवेशन घेऊन तुम्ही काय करणार जेव्हापर्यंत हे पचास प्रतिशतची कॅपिंग तुम्ही सुप्रीम कोर्टची तोडत नाही तोडगा निघणार नाही आणि मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आव्हान केलं आहे आपल्या समाजाला की वीस जनवरीपर्यंत सगळं काम शेतीचे दुसरे घरचे काम करून फ्री व्हा बिकॉज हे मोठं आंदोलन होणार आहे त्यावेळी आणि ज्यापर्यंत आरक्षण भेटत नाही त्यापर्यंत हे आरक्षण आंदोलन चालणार आहेत तर सरकार गंभीर नाही सरकार सिरियसनेस नाही तर हे दुर्दैव आहे पण काय बोलायच्या सरकारला परराज्यामध्ये जेव्हा निवडणूक असतात तेव्हा प्रचारासाठी वेळ असतात दिल्ली दहा वेळी जाऊ शकतो तुम्ही बघा मंत्रिमंडळच्या विस्तार अजूनपर्यंत झाला नाही तीन तीन ट्रिपल इंजनची सरकार आहे मंत्री किती आहेत किती असे पण जिल्हे आहेत जिथे पालकमंत्री नाही तर काय बोलायच्या कोणाला बोलायच्या काय सांगायच्या काही माहीत नाही तर आम आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सोबत आहोत मराठा समाजात सोबत आहोत जे समाजाच्या हित आहे ते आमच्या